स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी मोबाईल गेमची, बातमी पबजीची. तुम्हाला मोदींचा तो प्रसिद्ध किस्सा माहितीच असेल. एका जाहीर कार्यक्रमात एक आई मोदींकडे आपल्या मुलीची तक्रार करते की त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही. मोदी लगेच विचारतात, ये पबजीवाला है क्या? तुम्ही हसला असाल, मात्र मंडळी लहान थोरांना मोबाईलमध्ये डोकं खुपसायला लावून हा खेळ आता स्वतःचं एक इंडस्ट्री बनलाय. तेव्हा उद्या चांगल्या कमावत्या मुलाबद्दल कुणी विचारलं तर आश्चर्य वाटायला नको, ये पबजीवाला है क्या? पहले मेरा बेटा पढ़ाई में बहुत अच्छा था. कुछ समय से ऑनलाइन गेम्स की तरफ उसका झुकाव कुछ ज्यादा ही बढ़ गया है, जिसके कारण उसकी पढ़ाई पर फर्क पड़ रहा है. ये पबजी वाला है क्या? मोदींच्या या फिरकीनं सगळ्याच पालकांना आपल्या मनातलं कोणीतरी बोललं असं वाटलं असेल. भारतातच नाही तर जगभरात विविध मोबाईल आणि कॉम्प्युटर गेम्समुळे आणि त्यातही खास करून पबजीमुळे अभ्यासातून लक्ष उडालेली, तासनतास मोबाईलमध्ये गुंतलेली तरुणाई हा तसा चिंतेचा विषय. मात्र हाच पबजी गेम कमाईचं साधन बनतोय. इतकंच नाही, पबजी खेळणारे काही जण तर स्टार सेलिब्रिटी वगैरे झालेत. एखादी सिरियल किंवा क्रिकेट मॅच पाहावी तसा त्यांचा खेळ लाईव्ह पाहिला जातो. ओके, मुझे आवाज आ रही है. वोरा वोरा मेरे को दिख गया. छोटे कैसा लगा छोटे? हा आहे मराठमोळा आदित्य सावंत. याच्या पबजी मधल्या पात्राचं नाव आहे डायनामो. 23 वर्षांच्या या पठ्याच्या युट्यूब चॅनलवर त्याचे 40 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. इतकंच नाही तर त्याच्यासोबत खेळण्यासाठी पैसे देण्याची तयारीही ते दाखवतात. व्हिडिओ गेमिंग कंपन्यांच्या गेमिंग टुर्नामेंट मध्ये त्याला आणि त्याच्यासारख्या अनेक पबजी सेलिब्रिटीजना अपिअरन्स साठी बोलावलं जात. एकूणच पबजी ही स्वतःमध्ये आता एक इंडस्ट्री बनली. जगाला वेड लावणारा पबजी म्हणजे प्लेयर्स अननोन्स बॅटल ग्राउंड. हा गेम दक्षिण कोरियातल्या क्राफ्टोन कंपनीच्या पबजी कॉर्पनं बनवलाय. हा खेळ ऑनलाईनच खेळता येतो, ज्या तुम्ही किमान 5 जणांसह किंवा थेट सहभागी झाल्यास अन्य 100 खेळाडूंसोबत खेळता. एका बेटावर तुम्हाला उतरवलं जातं आणि जिथं इतरांना संपूनच तुम्हाला टिकायचं असतं. या खेळाची क्रेज मोठी आहे. गेमिंग इंडस्ट्रीच्या अंदाजानुसार एकट्या भारतातच दर दिवशी या खेळाचे 1.5 कोटी ऍक्टिव्ह युजर्स असतात. याचे 7 कोटीपेक्षा जास्त मोबाईल डाउनलोड झालेत आणि भारतातलं उत्पन्न $80 लाख तर जगभरातलं उत्पन्न $80 कोटी जास्त आहे. एकूणच पबजीचा विषय खोल आहे. ते सेक्रेट गेम्समध्ये गणेश गायतोंडे नाही का म्हणत, मालूम पडा ये खेल आपसे मुझसे बड़ा है. ब्यूरो रिपोर्ट, एबीपी मास्क.